कलर की मी लाइट पिंक कलर की एक क्रीम तैयार करूँ घी ती क्रीम पूर्णपने केकला ऐप्लाय कराला सुरुआत के लिए है। सो वरच्या बाजूने आणि साइडला अपन पूर्णपने क्रीम ने हा जो काही केक है तो पूर्ण कवर करूँ घेणार आहोत। पूर्णपणे अप्लाय करून झाल्यानंतर आपल्याला केकला साइडनी थोडीशी डिझाइन करायची आहे। इथे तुम्ही नॉर्मल प्लेन कोम सुद्धा फिरवू शकता किंवा अशा प्रकारची डिझाइन सुद्धा काढू शकता। इथे मी कोम फक्त खालीवर अशा डायरेक्शन मध्ये फिरवत पूर्ण बाजूने डिझाइन काढून घेतलेली आहे आणि वरची बाजू आपल्याला आता प्लेन करून घ्यायची आहे। आता आपण इथे तयार करणार आहोत वरती न्यूट्रल जेल जे काही अप्लाई करायचं आहे त्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून एवढा न्यूट्रल जेल घेतलेला आहे। त्यामध्ये थोडासा पिंक कलर ऍड केलेला आहे आणि त्यामध्ये रोज सिरप जे काही आपण फिलिंग मध्ये भरलेलं होतं तेच रोज सिरप इथे थोडंसं ऍड केलेलं आहे। इथे हे डायल्यूट करायला आपण जे रोज वॉटर आहे ते रोज वॉटर सुद्धा ऍड करू शकतो। जर गरज असेल तर रोज वॉटर ऍड करा, हनी ऍड करण्याची गरज नाही कारण न्यूट्रल जेल ऑलरेडी स्वीट असतं चवीला, त्यामुळे हनीमुळे तो आणखीन जास्त स्वीट होईल। त्यामुळे मी इथे हनी ॲड केलेलं नाही आहे, थोडंसं रोज वॉटर ॲड करून आपल्याला फ्लोई कन्सिस्टन्सीचं करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे केकवर ॲप्लाय करायचं आहे। सो मी साईड ड्रिपिंगसुद्धा त्याच न्यूट्रल जेलनी देऊन घेतलेली आहे आणि मधल्या बाजूनेसुद्धा आपल्याला जो काही न्यूट्रल जेल आपण तयार केलेलं आहे रोज फ्लेवरचं तेसुद्धा ॲप्लाय करून घेतलेलं आहे आणि पॅलेट नाईफच्या मदतीने हलक्या हाताने आपल्याला हे पूर्ण केकवर पसरून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर न्यूट्रल जेलमध्ये मी व्हाईट कलरचा जेल फूड कलर असतो तो ॲड केलेला आहे आणि त्याचीच अशा प्रकारची गोल अशी जी रिंग असते तशी मी करून घेतलेली आहे, तयार करून घेतलेली आहे। ही अगदी पटकन होणारी झटपट होणारी अशी वेब डिझाईन आहे। बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला खूप पटकन केक तयार करून द्यायचा असतो, मग डिझाईन कोणती करू हे आपल्याला सुचत नाही। सो अशावेळी अशा डिझाईन ज्या काही आहेत या वेब डिझाईन त्या पटकन तयार होतात आणि दिसतानाही खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात। सो या वेब डिझाईनसाठी सगळ्यात आधी बाहेरच्या दिशेने आपल्याला लाईन सोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर 2 लाईनच्या आतमध्ये एक मधल्या बाजूने अशी लाईन या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत। सो अशी आपली वेब डिझाईन इथे तयार होईल। त्यानंतर साधा स्टार नोझल जो काही आपण नॉर्मली बॉर्डरला वापरतो त्या बॉर्डरच्या नोझलने आपण इथे या केकला बॉर्डर काढून घेणार आहोत आणि हा जो काही केक आहे तो आपला आता इथे तयार झालेला आहे वेब डिझाईनमध्ये। एकदम सुंदर आणि झटपट होणारा असा केक आहे। आता या केकवर आपण चॉकलेट डेकोरेशनसुद्धा ठेवू शकतो किंवा आपल्याकडे स्प्रिंकलर्स अवेलेबल असतील तर स्प्रिंकलर्स घालूनसुद्धा हा केक आपण प्रेझेंट करू शकतो। सो अशा प्रकारे रोज हनी केक इथे आपला तयार झालेला आहे। सो आय होप हा नवीन फ्लेवरसुद्धा तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।